नेमकं काय प्रकार घडलेला बरं? विठ्ठलवाडी कल्याणपूर्व मशानभूमीमध्ये इथे एक मृत्यूदेह आला होता. त्यांना तिथे 2 तास शववाहिनीसाठी उभं राहायला लागलं आणि त्यांनी तासन तास उभा राहून सुद्धा त्यांना तिथे मृत्यूदेह जाळण्यात आला नाही. कारण त्याच्या मागचं कारण होतं की ते बंद पडलं करून असा तिकडचा एक कर्मचारी सांगून निघून गेल्यानंतर ते मी तिकडच्या अधिकाऱ्यांना फोन केला केदार करून. त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं की स्विच खराब झालंय, तुम्ही डोंबोलीला मी हे करून देतो. तर ती श्वासवाहिनी डोंबोलीला झाली, पण डोंबोलीचे इकडे इकडून तिकडे, जेणेकरून करोना पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर बी कसं आपल्याला हॉस्पिटल मागे जावा, शास्त्रीनगर जावा, रुक्मिणी असं मेल्यानंतरही फिरायला लागतं. हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सगळ्यात मोठी शोकंतिका आहे आणि त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने जाहीर निषेध करतो. पण असं न करता पालिका प्रशासनाने जिथल्या तिथल्या मशिनी आहेत, शोचवाहिनी आहेत, त्यांनी ताबडतोब रिपेअरिंग करून प्रत्येक कल्याण पश्चिमेला वेगळी केली, कल्याण पूर्वेसाठी विठ्ठलवाडी आहे आणि तिथे शिवमंदिराची इथे आहे, अशा मशिनी मेंटेन करून प्रत्येकाला जे नागरिकांना होणारे हाल ते नाही झाले पाहिजे. आणि करोना काळात तरी माननीय आयुक्तांनी ते जे लाकडांचा खर्च जो लोकांकडनं वसूलला जातो तो तरी वसूलला जाऊ नये. कारण प्रत्येक ठिकाणी आता लोकांची गलचिप्पी होत आहे, ती पैशापाने असो की दुखापताने असो की आजाराने असो, अशा काळात तरी आयुक्तांनी व महानगरपालिकेने सगळ्या नागरिकांना सहकार्य करावं आणि मोफत कम से कम मृत्यूदेहासाठी लाकडं तरी मोफत द्यावे ही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे त्यांना विनंती करतो आहे. आणि तसं नच केल्यास तर आम्ही महानगरपालिके जाहीरपणे मोठं आंदोलन छेडू, हे मी आवाहन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. कोळशेवाडी इथे स्मशानभूमी गॅस शेवदाणी ही परवा दिवशी म्हणजे दिनांक 22 जुलै रोजी बंद होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत ती चालू करण्यात आलेली आहे. प्लास्टिकमध्ये गुंडाळून शेव येत असल्यामुळे गॅस दळणीवरती प्रचंड ताण पण येतो आणि त्या प्लास्टिकमुळे कन्व्हेअर बेल्ट आणि याचं चोकअप होत असल्यामुळे वारंवार दुरुस्ती करावी लागते आणि त्याच्यामुळे ते बंद पडलं होतं त्या दिवशी. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच चालू करून ते कार्यान्वित झालं.